होता का सध्या उद्योग क्षेत्रापासून सगळीकडेच फार स्लो डाऊन झालंय आणि हे ऍक्सेप्टही केलंय पण शिक्षण क्षेत्रात मात्र स्टुडंट्सना आणि टीचर्सना खूप बदलांना सामोरं जावं लागलं पण ह्या परिस्थितीतही या क्षेत्राकडून तेवढंच इफेक्टिव्हली काम व्हावं अशी अपेक्षा केली होते मग विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांवरही अन्याय नाही का सॉलिड प्रश्न आ, आ, हो म्हणजे ना जर ते विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही जर म्हणाले की बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा हां आमच्याकडून अशी अपेक्षा करणं हे चुकीचं असू शकतं बरं का कारण ना अपेक्षा करणाऱ्यांनासुद्धा काळ कसा चाललं आहे हे माहीत नाही त्यामुळं आपल्या अपेक्षांच्या गणितामध्ये चूक होऊ शकते ही गणितात चूक होऊ शकते शिक्षकांच्याही चूक होऊ शकते त्यांच्या गणितामध्ये माझा जो मुद्दा आहे ना तो शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अपेक्षांच्या बाबतीतला नाही आहे मला असं वाटतं त्यांच्या सिन्सेरिटीच्या बाबतीमध्ये माझा मुद्दा आहे की बदलत्या काळामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनी त्यांची जर सिन्सेरिटी जपली तर आपोआपच त्याचा जास्त फायदा होणार आहे म्हणजे कोणाच्या अपेक्षा किती आणि त्या अपेक्षांच्यामध्ये कधी तूट होईल कधी अपेक्षा भरून निघतील काही जे हो होईल ते होईल पण महत्त्वाचे महत्त्वाचा मुद्दा या काळामध्ये मला विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी काय दिसतो आहे सिन्सेरिटी ऑफ एफर्ट्स म्हणजे माझ्या आपल्या आय पी एचच्या शिक्षक प्रबोधिनी नावाचा आपला एक प्रकल्प आहे त्याच्यामधले एक शिक्षक आहेत ते आदिवासी भागात काम करतात ग्रामीण भागात काम करतात तर ते आजसुद्धा टे त्या पाड्यांच्या वरती स्वतःच्या सायकलने आहेत दर आठवड्याला एकदा तिकडची आठवीतली मुलं चौथीतली मुलं ह्यांना एकत्र बसवून म्हणजे अंतर ठेवून हे सगळं करून मोठ्या मुलांना त्यांनी छोट्या मुलांचे शिक्षक केलेत आणि ते कारण तिथे टेलिफोन नाही आहे म्हणजे आपल्या म मोबाईलची रेंज नाही आहे त्यामुळे त्यांना तसंही त्यांना शिकवता येत नाही पण आता इथं अपेक्षांपेक्षाही मला सिन्सेरिटी खूप दिसते दोन्ही बाजूने की हे शिक्षक आठवड्याला दोनदा त्या वस्तीवर जात आहेत आणि ती मुलं त्यांनी सांगितलेलं सगळं करतायत तर मला असं वाटतं ना सिन्सेरिटी ऑफ एफर्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आत्ताच्या या काळामध्ये आणि त्या त्या, त्या सिन्सेरिटीने जितकं आपण जाऊ विद्यार्थी आणि शिक्षक तर आपल्याला त्या काळाला आपल्याला आप आप चांगल्या पद्धतीने तोंड देता येईल दुसरे एक आयडिया दुसरा एक माझा अनुभव सांगतो की आत्ता परीक्षा कशा होणार अंतिम वर्षाच्या याच्यावरती बराचसा खल होत होता बरं त्या लिहि लिहिणाऱ्या होणार त्या मल्टिपल चॉईस होणार मग आता समजा जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना ज्यांना आत्तापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह लिहायची सवय आहे ते एम सी क्यूला लगेच कसे सामोरे जातील तर माझ्या पाहण्यातल्या काही काही शिक्षकांनी महाविद्यालयातल्यासुद्धा असं केलं की त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी येणाऱ्या परीक्षेच्या एम सी क्यूसाठी तयार केलं की या पोर्शनवरती एम सी क्यू निघाले तर किती निघू शकतात आणि त्या एम सी क्यूचे तुम्ही कशी उत्तरं लिहा मला वाटतं ही सिन्सेरिटी आहे त्यामुळं मोर इम्पॉर्टंट इज सिन्सेरिटी ऑन बोथ साईड्स त्यामुळं मग त्याच्यामध्ये काय होईल तर सिन्सेरिटी असली तर खरं शिक्षण होईल मग ते सिलेबसमध्ये किती बसेल किती बसणार नाही गोष्ट वेगळी आहे पण खऱ्या शिक्षणासाठी सिन्सेरिटी दोन्ही बाजूंची की अडचण आहे जास्तीत जास्त मी त्या अडचणीसाठी काय करू शकतो हे जर दोन्ही बाजूने आणि असे मी अनेक उदाहरणं पाहतोय अर्थात आणि ती मला खूप आश्वस्त करतात की अशा तऱ्हेचे शिक्षक अशा तऱ्हेचे विद्यार्थी काम करतायत एकमेकांशी संवाद साधून पुढे पुढे नेतायत ही गोष्ट या काळामध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे